त्यांना देता आला ना तुमच्याकडनं त्यांना काहीच नकोय, त्यांना फक्त आनंद पाहिजे. काय पाहिजे? आनंद. तुम्ही काय देऊ शकता त्यांना? आनंद कशा त्यांचा? तुम्ही जेव्हा एक सक्सेसफुल व्हाल आनंद पाहिजे. सर नाही बोललो नाही मी आत्ताच. मी तुम्हाला त्या माझ्या मुलाच्या संदर्भात सांगतो. माझा मला दोन मुले आहेत, माझ्या लहान भावाला दोन मुले आहेत. माझा मोठा माझा लहान भाऊ अपंग आहे आणि माझा एक लहान मुलगा आहे तोही मती बंद आहे. तो देवी चोवीस होता, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. एक सहा मोठं झालं नाही त्यांच्याला माझ्याशिवाय एक पर्याय नाही. पण एक जो मोठा मुलगा आहे तो तुमच्याच, तुमचं जर चांगलं केलं शिक्षकाचं एक घर भरा तो उभला. तुमचं जर शिक्षकांनी चांगलं केलं तर त्यांचं उद्या चांगलं होणार आहे. असं नाही पैसा किती कमवला त्याला किंमत नाही. रोज लाखो रुपये जोडले बाजूला ठेवले तरी लोकांची बरोबरी होणार नाही. एवढा पैसा आहे लोकांकडे, आपण सुद्धा लागतो काय आपल्याकडे. तर याने पण आपण जायचंय हा महाराष्ट्रातनं फक्त दोनच मुलं बडोद्याला बॉम्बार्डियन म्हणून कंपनी आहे कॅनडाची. हा सीओपी कॉलेजला महाराष्ट्रातलं सगळ्या इंजिनिअरिंगचं टॉपचं कॉलेज सीओपी कॉलेज आहे. दुर्दैव होतं त्याचं आय आय टी थोड्याशा करता उठलं होतं. त्याला गेट होती, गेट पास झालेला होता. 13,500 रुपये त्याला केंद्र सरकारची स्कॉलरशिप होती एमटेकला. एमटेकला टॉपर होता. त्याला आज इतकी मंदी आहे मार्केटमध्ये, त्याला 10.5 लाखाचं पॅकेज त्याला दिलेलं आहे बॉम्बार्डियनने. 22 जुलैला कॉलेज संपलं आणि 1 ऑगस्टला त्याची जॉईनिंग झाली बडोद्याला, तुमच्याच गुजरातमध्ये. खूप तर हे जे आहे ना, हे जे श्रेय मिळतं ना हे तुमच्यातनं मिळतं. तुमच्या आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद म्हणजे तुमची जी चांगली भावना सकारात्मक त्याचा तो परिणाम असतो. तर सरांनाही त्याचं पुण्य लाभणारच आहे. खूप चांगली गोष्ट आहे. तर सांगायची गोष्ट एकच आहे की आपण कुठे आहोत काय आहोत. आईवडिलांना जो आम्हाला म्हणायचं होतं जो आनंद आहे तो याच्यात नाही. मला जो आनंद मिळाला कशात मिळाला? माझ्या मुलाने जर का व्यवस्थित केलं नसतं किंवा मी यांना जर व्यवस्थित शिकवलं नसतं, समजा यांच्या जर का दुवा मला मिळाल्या नसत्या तर आज आणखी चित्र वेगळं राहिलं असतं. हे मला तर माझे मुलं पहिलीपासून बाहेर आहेत, माझ्या कडे शिकलेले पण नाही आहेत, बाहेर होते. 11वीपासून पुण्यातच होते भावाची मुलं. ते पण आज एकदम चांगल्या टॉपला आहे यू पी एस सीला. फक्त 8 मार्काकरता गेलेल्या लहान भावाचं आता तो करेल कंप्लेट. यू पी एस सी पहिल्यांदाच परीक्षा होती त्याची आणि त्याचाच एक मोठा मुलगा झाला आहे. तोही आज एम बी ए करतो ओलवो कंपनीमध्ये. पनवेलला त्याला स्वतंत्र ऑफिस आहे, सप्टेंबरपासून मिळतं आहे. तामिळनाडूची कंपनी आहे, त्याला इथे चांगले पॅकेज येते. तर हे सगळं याच्यापासून मिळतं आहे. तर तुम्हाला पण तोच आनंद द्यायचा आहे. तुम्ही जर चांगले झाले आई वडील तुमचे सगळ्यात मात्र शिक्षक. मलाही तर पुन्हा एवढा आनंद झाला. सगळ्यात पहिले आहे महेंद्र, तिथून पुढे तुम्ही ही साखळी आहे ना. आत्ताच मला सांगितलं तुम्ही एक विद्यार्थी तुमच्यातलीच ती अमेरिकेला गेलेली बरोबर. ती व्हिडिओ कॉलद्वारे सरांचे बोलते जे काही सांग काय वाटत असेल ते. म्हणजे ईश्वर किंवा परमेश्वराची जी संकल्पना आहे ना, परमेश्वर तुमच्यामध्ये कोणामध्ये तो जर हिरला शिक्षकाने तो जर सापडला तर सक्सेस. आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही एकच ठरते, एक आनंदाची गोष्ट आहे. तर ती एक सेवा करायला मिळते मला माझ्या गावाची. आमच्या आठवण करत होता ठीक आहे, मला समजून घ्यायचं होतं काय होतं ते. काही सरांना कुठे कॉन्व्हेंटच्या किंवा कुठे हायफाय शाळेमध्ये शिकलेला नाही आहे किंवा खूप काही असं दिखवून
शिक्षकांकडून शिकला, त्याला फक्त गाईडलाईन